आईने झोडपले आणि रानगव्यांनी उद्ध्वस्त केलं महाबळेश्वरच्या शेतकऱ्याची व्यथा। महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखत असलेल्या महाबळेश्वरमध्ये पिकणाऱ्या स्ट्रॉबेरी पिकाचं गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं, तर आता याच स्ट्रॉबेरीचे रॉन गव्याकडून देखील मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू असल्याने महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडं मोडलंय। गेल्या काही दिवसांपासून सातारच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे विक्रीसाठी तयार झालेल्या स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान झाले। त्यातच आता शेतामध्ये रान गव्यांनी उच्छाद मांडल्याने स्ट्रॉबेरीचे पिके उद्ध्वस्त झाले। महाबळेश्वरच्या शेतकऱ्यांना एन सीझनमध्ये स्ट्रॉबेरीच्या पिकाचे लाखोचे नुकसान सहन करावे लागत असून तेथील शेतकरी अवकाळी पावसामुळे आणि गव्यांच्या उच्छादामुळे अक्षरशः मेटाकुटीला आलेत। एकनाथ गोळे बोलते, राहणार गोळेवाडी कासवण, कासवण परिसरातील गव्यांनी आज रात्रीला 5-6 हजार स्ट्रॉबेरीचे नुकसान केले। त्यात 2-3 दिवसापूर्वी बिबट्याचा वावर असताना आम्ही स्ट्रॉबेरीची राखण कशी करायची ही वन विभागाने त्याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतीला परिसराला तार कंपाऊंड करून द्यावी आणि आजूबाजूला परिसरातील गव्हाची बी बरीचशी नुकसान केलेली आहे, तरी त्याची वन विभागाने काळजी दखल घ्यावी आणि आम्हाला त्याची लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी।